शरद पवारांना सोशल मीडियावरून पोस्ट करत धमकी दिली. 50 दिवस तुरुंगाची वारीही झाली. मात्र हे सगळं होऊनही भाजपकडून त्याच तरुणावर आयटी सेलची महत्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. भाजपने निखिल भांबरेवर आयटी सेलच्या सहसंयोजक पदाची जबाबदारी सोपवली आहे. यावरून राजकारणात अनेक आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. पण नेमकं हे प्रकरण काय आहे? तुरुंगाची हवा भोगाव्या लागणाऱ्या निखिलनं शरद पवारांविषयी नेमकी कोणती आक्षेपार्ह पोस्ट लिहिली होती हेच विस्तारानं समजून घेऊयात आजच्या या व्हिडिओमध्ये. नमस्कार, मी सिद्धी आणि तुम्ही पाहताय टीओडी मराठी. राजकारणाचं अचूक विश्लेषण आणि ताज्या घडामोडींचे विश्वसनीय व्यासपीठ टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठीच्या सर्व डिजिटल प्लॅटफॉर्म्सना लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तसंच नोटिफिकेशन्स मिळवण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. मविया काळात शरद पवारांवर आक्षेपार्ह पोस्ट केल्या प्रकरणी चर्चेत आलेला युवक अखेर भाजपाचा पदाधिकारी बनलाय. भाजपाच्या सोशल मीडिया टीममध्ये या युवकाची सहसंयोजकपदी नेमणूक करण्यात आली आहे. निखिल भांबरे असं या तरुणाचं नाव आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही नियुक्ती जाहीर केली आहे. मविया काळात निखिल भांबरे या तरुणावर दिंडोरी, पुणे, बारामती, कळवा अशा विविध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. निखिलनं शरद पवारांवर आक्षेपार्ह पोस्ट लिहिल्याचा आरोप होता. त्यानंतर त्याला 50 दिवस तुरुंगवासही भोगावा लागला. आता भाजपनं सोशल मीडिया सेलच्या 21 पदाधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. त्यात निखिल भांबरेचा सुद्धा समावेश करण्यात आलाय. निखिलच्या नियुक्तीवरून नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. कारण ज्यावेळी निखिलनं शरद पवारांवर पोस्ट केली होती तेव्हा त्याचा संबंध भाजपाशी जोडण्यात आला होता. तेव्हा मात्र भाजपनं आपला याच्याशी काहीही संबंध नसल्याचं म्हटलं होतं. निखिल हा नाशिकचा भाजपाचा कार्यकर्ता आहे. त्यानं एक वर्षापूर्वी शरद पवारांविषयी एक पोस्ट लिहिली होती. त्यात त्यानं वेळ आली आहे बारामतीच्या गांधींसाठी बारामतीचा नथुराम गोडसे तयार करायची अशी धमकी दिली होती. निखिलच्या या ट्विटचा स्क्रीनशॉट काढून जितेंद्र आव्हाड यांनी त्याच्यावर कठोर कारवाईची मागणी केली होती. त्यानंतर तात्काळ पोलिसांनी दखल घेत निखिलला नाशिकहून अटक करत ठाणे पोलिसांच्या ताब्यात दिलं. या प्रकरणी निखिलला 50 दिवसांचा तुरुंगवास सुद्धा भोगावा लागला होता. यातून सुटून आल्यानंतर निखिलनं पोस्ट केली होती. त्यात देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले होते. निखिलनं म्हटलं होतं की कठीण काळात देवेंद्र फडणवीस माझ्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिले. तुम्ही केलेल्या मदतीचा मी सदैव ऋणी राहील अशा शब्दात त्यानं आभार व्यक्त केले होते. निखिल भांबरे हा सटाणा येथील कॉलेजमध्ये फार्मसीचा विद्यार्थी आहे. सोशल मीडियावरील त्याच्या पोस्टनं राज्यात वाद निर्माण झाला होता. त्यावेळी निखिल भांबरे चर्चेत आला. आता भाजपानं निखिलला पदाधिकारी बनवल्यानं पुन्हा तो चर्चेत आलाय. निखिल भांबरेच्या या नव्या नियुक्तीवर तुमचं मत काय आहे कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठी आमच्या डिजिटल प्लॅटफॉर्मसह सर्व सोशल मीडिया हँडल्सला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठी लोकांकडून लोकांसाठी. आत्ताच सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन क्लिक करा.